शहर में हत्याओं का दौर पुनः शुरू हो गया है। जरीपटका इलाके में 24 घंटे के भीतर दो लोगों की हत्या कर दी गई, जबकि एक हत्या का मामला कपिल नगर थाना क्षेत्र में उजागर हुआ है। कपिल नगर थाना क्षेत्र में हुई घटना में 31 मार्च को सुदाम नगरी अम्बा सरिटी पॉइंट निवासी सौसारी का शंकर पटेल कपिल नगर थाना क्षेत्र में दीपक नगर मनोज बागड़े के निर्माणाधीन मकान में इमारत की पहली मंजिल पर काम करते समय गिर गई थी। उसके सिर पर चोट आई थी। मेडिकल कॉलेज अस्पताल ले जाने पर डॉक्टर ने जांच के बाद सारिका को मृत घोषित कर दिया था। जांच के दौरान बैतूल के मूल तथा संप्रति कामकर नगर निवासी आरोपी मोहम्मद जावेद मोहम्मद यूसुफ शेख को पूछताछ के लिए थाने बुलाया गया। घटनास्थल के सीसीटीवी फुटेज देखने पर पता चला कि सारिका और आरोपी मोहम्मद जावेद के बीच किसी बात को लेकर विवाद हो गया और इसी विवाद में जब सारिका पहली मंजिल से नीचे जा रही थी तब आरोपी ने उसके सिर पर ईंट से वार कर उसे घायल कर दिया और इसी कारण सारिका की मौत हो गई। कपिल नगर पुलिस ने हत्या का मामला दर्ज किया है। दिनांक 31/3/2021 रोजी कपिल नगर पुलिस स्टेशन हद्दी मध्ये एक महिला आणि पुरुष कामगार नगर प्लॉट नंबर 18 या ठिकाणी एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग चालू आहे त्या ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करत होते। तर त्या ठिकाणची जी महिला आहे ती रात्री 10:30 इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खाली पडली आणि डोक्याला जखम झाल्यानंतर तिला उपचाराकामी मेडिकल कॉलेज या ठिकाणी घेऊन गेले होते। तर त्या ठिकाणी उपचारादरम्यान ती मयत झाली। मयत महिलेचं नाव सरिता शंकर पटेल असे आहे। तिच्यासोबत जो राहणारा जोडीदार आहे तो मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ असं नाव आहे। हे दोघं 4 वर्षापासून मागच्या लिव्हिनमध्ये राहत आहेत। तर सध्या त्या महिलेला जखमी झाल्यानंतर तो इतर लोकांच्या मध्ये त्याने उपचारासाठी घेऊन गेला होता। त्यावेळी तिथे त्याने दवाखान्यामध्ये तसेच इतर लोकांना सांगितले की महिला पहिल्या माळ्यावर पडून जखमी झालेली आहे, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे। त्यानुसार आमच्याकडे EDR एक अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता। अकस्मात मृत्यूचा तपास अधिकाऱ्याकडे दिल्यानंतर घटनास्थळा ठिकाणी जाऊन पाहणी केली, तसेच आजूबाजू साक्षीदार तपासले। थोडंसं संशयास्पद वाटत होतं जी काही घटना मयत व्यक्तीसोबत राहणारा व्यक्ती सांगत होता, तर त्याच्या सांगण्याची आणि घडलेली घटना ह्याच्यामध्ये तफावत जाणवली। घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली, त्या ठिकाणी घटनास्थळावर CCTV फुटेज असल्याचं माहिती मिळाली। त्याचबरोबर CCTV फुटेजही सर्व तपासण्यात आलं आणि इतर साक्षीदार आजूबाजूला राहणारे यांच्याकडे कसून चौकशी केली। त्यानंतर पूर्ण झालेल्या अकस्मात मृत्यूच्या चौकशीमध्ये असं निदर्शन झालेलं आहे की हा जो व्यक्ती आहे ह्या पत्नी महिलेसोबत राहत होता। दिनांक 23 मार्च 2021 रोजी त्या ठिकाणी ते केअरटेकर म्हणून राहायला आले होते। त्या इमारतीमध्ये दोघंच राहत होते। पूर्णपणे इमारती अंडर कन्स्ट्रक्शन आहे, फक्त त्या ठिकाणी ते जे बांधकामाचं साहित्य आहे त्याची देखरेख करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलं होतं। त्याच ठिकाणी राहत होते, त्याच ठिकाणी काम करत होते। घटनेच्या रात्री 10:10 त्यांनी दोघांनी जेवण केले एकत्र। त्यानंतर महिला शेजाऱ्याच्या घरी गप्पा गोष्टी करण्यासाठी गेली होती। ते गप्पा गोष्टी करत असताना त्या व्यक्तीने तिला हाक मारून आवाज देऊन बोलावून घेतलं की उशीर झाला आहे घरी ये म्हणून। तर तिचा तिला राग आल्यानंतर तिने त्याला शिवीगाळ केली होती। त्यानंतर ती घरी आली। घरी आल्यानंतर पुन्हा त्या दोघांमध्ये याच गोष्टीवरून वाद झाला। ती महिला त्यानंतर त्याला बोलली की मला पुन्हा त्या शेजाऱ्यांकडे गप्पा गोष्टी करण्यासाठी जायचं आहे। त्यावेळी त्या व्यक्तीने तिला जाण्यासाठी मना केली। यावरून पुन्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं, परंतु त्याला न जुगारून महिला पुन्हा त्या शेजाऱ्यांकडे गप्पा गोष्टी करण्यासाठी जात असताना पहिल्या माळावरून खाली उतरून ती कंपाऊंडचं गेट उघडून बाहेर पडली। त्यावेळेस हा जो आरोपी आहे तो पहिल्या माळ्यावरती होता। त्याने तिथून एक वीट उचलली आणि डोक्यात तिच्या जोरात फेकून मारली। ती वीट तिच्या डोक्यात मारल्यानंतर ती जागेच जखमी होऊन खाली पडली। त्यानंतर तो खाली आला धावत, त्याने ती बॉडी त्या महिलेचा आतमध्ये ओढून घेतलं। त्याच्या लक्षात आलं की मयत झालेली आहे। त्यानंतर त्यांनी जोरजोर ओरडायला सुरुवात केली की महिला वरून खाली पडल्याचं। त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी त्याला खोटी बातमी सांगितली, माहिती दिली की ती महिला पहिल्या माळ्यावर खाली पडली। परंतु पूर्णपणे झालेल्या चौकशीमध्ये असं निष्पन्न येत आहे की दोघांमध्ये झालेल्या वादातून त्याने त्या महिलेला डोक्यावर वीट मारून गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे। आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहोत। सर्व तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।